मग मित्रांनो, खासदार तो वरती आला का? म्हणजे असले मुव्हीज आहेत की मराठी मध्ये, मी तुम्हाला हेच आता टॉप फाईव्ह मुव्ही सांगणार आहे तुम्हाला की असले अडल्ट मुव्ही कोणते कोणते. व्हिडिओ चालू करायच्या आधी येत ना, पहिले तुम्ही 18+ असाल तरच व्हिडिओ बघा हा, नाहीतर नका बघू व्हिडिओ. मी तुम्हाला आताच हे करतोय, नाहीतर परत पुढे गेल्यावरती मलाच बोलाल. मराठीतले आहेत ना 5 टॉप 5 मुव्हीज आणि वेब सिरीज आहे अडल्ट, म्हणजे तुम्ही पाहिले पण असतील आणि कधी कधी हे चुकले पण असतील तुमच्याकडनं, तर तुम्ही हे घरी एकटे असाल ना तरच बघू शकता. टॉप फाईव्ह वरती जो मुव्ही आहे ना, अश्लील उद्योग मित्र मंडळ, म्हणजे हा मुव्ही आहे मराठी मधला आणि थिएटर मध्ये रिलीज झालेला. तुम्हाला सविता भावी माहितीये का? सविता भावी म्हणजे आता काय आहे, पहिले तिचे कॉमिक्स यायचे हो, त्यानंतर नंतर आता कार्टून येतात, ते नेटवरती बघू शकतो आपण सविता भावीचे. तुम्ही जर सर्च मारला ना सविता भावी म्हणून, तर सगळे तुम्हाला भेटतील व्हिडिओज, म्हणजे ते अडल्ट आहेत सगळे आणि त्या लेवलचे अडल्ट आहेत, आणि त्याच्यावरती मराठी पिक्चर काढला. सविता दिसायला लागली आपल्याला आणि दिसल्याबरोबर ती आपल्याबरोबर बोलायला लागली आणि गॉसिपिंग असं बोलायला लागली आणि असले सेक्स बद्दल बोलायला लागले आपल्याबद्दल, किंवा सेक्स करायला लागले आपल्याबद्दल, आपल्याला कसं वाटल नाही हाय तो. समजा आता सविता भावीला इमॅजिनेशन दिसायला लागलं, म्हणजे समोरासमोर दिसायला लागली सविता भावी, तर कसं वाटेल ना मग तुम्हाला? हेच या मुव्हीमध्ये दाखवलंय, म्हणजे त्याला सविता भावी दिसते अख्या पिक्चर मध्ये आणि सविता भावीचं कॅरेक्टर संहिता मनकरने मस्त हे केले. म्हणजे सविता भावीचं कॅरेक्टर असलं, म्हणजे ऑब्व्हियसली तो पिक्चर आहे तवाचा, जेव्हा हंटर विंटर आलेले, म्हणजे हंटर म्हणजे कसं भाभीचं कॅरेक्टर केलेलं सई तामरकर, तसलंच ह्या पिक्चर मध्ये आहे. सविता भाभीचं कॅरेक्टर मस्त केलंय सई तामरकरने, थोडासा रोल आहे पण निभावलाय रोल पाक. म्हणजे जर तुम्हाला जर अडल्ट बघायचा असेल ना मुव्ही, तर हा तुम्ही फार बघू शकता पिक्चर, त्यामुळे मी हा टॉप 5 ला ठेवलाय. टॉप 4 वरती जो मुव्ही आहे ना, अक्षय केळकर माहितीये का तुम्हाला? अहो, जो मराठी बिग बॉस जितला तो विजेता होता, त्याचाच मुव्ही आहे हा. म्हणजे गर्लफ्रेंड सोडून जाती आणि मग नंतर गर्लफ्रेंड सोडून गेल्यावरती तो हवस असती ना, त्याला प्रेम पण पाहिजे, प्रेमाबरोबर हवस पण पाहिजे. आज त्याला असला एक मित्र भेटतो की तो बोलतो की अरे काय प्रेम प्रेम करतोय, वासना हेच प्रेम. आणि त्यानंतर मग तो पोरीच्या मागं लागतो, पटवाच्या मागं लागतो, पण प्रेम एका साईडला राहतं आणि नुसतं हवस, त्यामुळे मग तो जास्त मागे पडतो. अक्षय केळकरचं कॅरेक्टर आहे हे ऍक्च्युली. म्हणजे आता वेबसिरीज मध्ये आहेत ना नुसते शिव्या, म्हणजे तुम्ही बघाल ना शिव्या आणि गोल्ड सीन आहेत ह्या वेब सिरीज मध्ये, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता हो. फॅन्स असा लागशी, तर हा तुम्ही मुव्ही बघाच. ऍक्टिंग केली आहे, ठीक ठाक ऍक्टिंग केली, तेव्हा कसं जरा नवीन नवीन होता हो घडी, आता त्याला रुजला येतो. त्यामुळे तुम्ही वेब सिरीज बघा आणि एन्जॉय करा, एकटे असेल तरच बघा, फॅमिलीला घेऊन जाऊन बघू नका ही वेब सिरीज. आणि ही वेब सिरीज युट्यूब वरती अवेलेबल आहे. तिसरा काय मका जो मुव्ही आहे ना, म्हणजे भरभरून शिव्या, भरभरून सेक्स सीन, भरभरून किसिंग सीन आणि एक सोशल मेसेज चांगलासा. अजून काय पाहिजे वेब सिरीज मध्ये? सगळं तर आहे वेब सिरीज मध्ये. या वेब सिरीजचं नाव आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी, हा पण युट्यूब वरती अवेलेबल आहे. म्हणजे स्त्रियांच्या नजरेतून सेक्स आणि पार्टनरला बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो ना, हे ऍक्च्युली वेब सिरीजने दाखवून दिलंय. म्हणजे पुरी बिंदास दाखवल्यात, ह्या तिन्ही पुरी आहेत ना वेब सिरीज मध्ये, ह्या पुरी बिंदास दाखवल्यात. एक बिंदास असते, एक घरातली असते आणि कसं एक पारंपरिक बोलणारी असते, त्याला लग्नच करायचंय, लग्नानंतर सेक्स करायचं आणि एकीला लग्नाच्या आधी सेक्स करायचं आणि पारखून बघायचं. म्हणजे हे दोन्ही व्यक्तिरेखा एवढ्या भारी सांगितल्यात ना. आणि जो शेवटी जो मेसेज दिलाय ना वेब सिरीज मध्ये, म्हणजे मध्ये मध्ये पण मेसेज देत होते एक 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 एपिसोडला, पण युट्यूब वरती हमकाच बघणारी वेब सिरीज म्हणजे ही. दुसऱ्या क्रमांकाचा जो मुव्ही आहे ना, ते काय धंदे, नेहा खान माहित असली की तुम्हाला? म्हणजे हा मराठीतली एक्सपोज करणारी तीच अभिनेत्री, आधी खूप सारे वेब सिरीज केल्यात तिने आणि आता एक वेब सिरीज केली, म्हणजे जुनीच आहे वेब सिरीज, पण तुम्हाला मजा येणार वेब सिरीज बघताना. काय धंदे म्हणजे, समजा जर कोणा तुम्हाला जर किसिंग करताना आपल्या आजूच्या बाजूच्या काकाने पकडलं तर कसं वाटेल? नाही, आजूच्या बाजूच्या काकाने जर तुम्हाला किसिंग करताना कुठल्या पोरीसोबत बघितलं तर कसं वाटेल? तिथून जी स्टोरी सुरू होते आणि नंतर काय कॉमेडी आणि एवढे बोल्ड सीन ना. जर तुम्हाला जर ना बोल्ड सीन आणि नेहा खान जर आवडत असेलच ना, तर हा वेब सिरीज बघा तुम्ही. म्हणजे ह्यातली असली निखळ कॉमेडी आणि निखळ कॉमेडी बरोबर बोल्ड सीन्स आणि डबल मिनिंग जोक्स एवढे भरलेत ना या वेब सिरीज मध्ये. महेश मांजरेकरची एंट्री जी दाखवली ना, आर 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 आर, नुसता धुरा नुसता धुरा, एवढं भारी आहे ना. म्हणजे नेहा खानचं ते बोबडं बोलणं आणि नंतर मग ते एक्सपोज करणं, नंतर मग श्रुती बालगुडीचं मग ते एक्सपोज करणं आणि मग परत डबल मिनिंग जोक्स आणि मग परत प्रेम लव्ह स्टोरी आणि त्यानंतर त्यामध्ये होणारी कॉमेडी, हे सगळं या वेब सिरीज मध्ये भरभरून दाखवलंय. त्यामुळे मी हा सेकंड नंबर वरती ठेवतोय. तर तुमच्यासाठी ही बेस्ट वेब सिरीज आहे, तुम्ही ही जाऊन आहे ना जी5 वरती जाऊन बघू शकता. वेब सिरीज जी5 वरती अजून अवेलेबल आहे,
काढायची आधी लवकरात लवकर बघा, बरोबर सोनेटी कधी पण काढतील वेब सिरीज ही, त्यामुळे ही जी फाय वरती आताच्या आता जाऊन लवकर बघून टाका. आणि फर्स्ट वरती जी आहे ना ती आहे रानबासर, म्हणजे प्राजक्ताने रोल केले तो, म्हणजे मरणाचे रोल केले प्राजक्ताने, पण हा तिचा बेस्ट बोल्ड रोल होता प्राजक्ता माईलचा. हास्यजत्रा मधली अरे काय तिने बोल्ड सीन दिले त्या रानबाजारमध्ये, रानबाजारमध्ये तेजस्वीने पण तिथे पण बोल्ड खूप सारे सीन दिले, किसिंग सीन्स आहेत त्यांचे. आणि ना कमरेच्या खालचे डायलॉग्स आहेत, कमरेच्या खालचे म्हणजे एकदम खालचे डायलॉग्स आणि प्रॉपर वाले बोलले तर यांनी काही वेब सिरीज मध्ये लपवलं नाही. माधुरी पवारने एक सीन दिलाय आणि त्यामधून असल्या शिव्या दिल्यात ना, असल्या शिव्या दिल्यात ना, म्हणजे ना तुम्ही आहे ना चुकून पण फॅमिली बरोबर बघू नका. तुम्हाला सारखं सारखं का बोलतोय माहितीये का, तुम्ही जर एकतरी सीन लावा फॅमिली बरोबर तुम्हाला शिव पडणार, त्यामुळे ना हे अवॉइड करा. एकटा असाल गपचूप बघा, वाटलंच कुठं ना कुठं तरी कोपऱ्यात जाऊन बसून, तर तुम्हाला आहे ना वेब सिरीज एन्जॉय करता येईल. आणि पॉलिटिशियन खूप मस्त दाखवले रानबाजारमध्ये, पॉलिटिशियन सेक्स आणि शिव्या ह्या दर्जेच्या दाखवल्यात. आणि पोर स्टोरी आहे वेब सिरीजला, रानबाजार वेब सिरीज नका मिस करू तुम्ही. हा सेकंड पार्ट होता अडल्ट वेब सिरीज आणि मूवीजचा, आपला फर्स्ट पार्ट आलाय तो रिलीज झालाय म्हणजे युट्यूबवरती आहे आपल्या, तर त्यामुळे तो पण बघा आणि हा पण बघा. जर तुम्ही हा जर पाहिला असेल तर तुम्ही ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून अशी वेब सिरीज आणि मूवीज मराठीमधले कुठले कुठले आहेत ना मी शोधून काढतो तुमच्यासाठी, फक्त तुम्ही सांगा एकदा, म्हणजे कमेंट करून सांगा मला की नक्की तुम्हाला अजून कुठले कुठले पाहिजेत ते वेब सिरीज, तिसरा पार्ट बघू ह्यावरती. तर त्यामुळे तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओ बघतोपर्यंत, बाय.